प्रभू श्रीरामांच्या जयघोषणा दुमदुमली तळोदा नगरी. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पूजा अर्चा. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना संपूर्ण देशासह राज्यात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात श्रीराम मंदिर आनंद सोहळा साजरा करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन आज करण्यात आले. हातात भगवा ध्वज आणि भगवान श्रीरामांच्या जयघोषात हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी आणि महिला वर्गानं या शोभायात्रामध्ये सहभाग नोंदवला. या शोभायात्रेत शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली. यासोबतच आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. तमाम तळोदेकर आणि परिसरातले सर्व जनतेचा आज उद्या होणाऱ्या श्रीराम भगवंतांच्या प्राणप्रतिष्ठेला अनुसरून आज तळोदे शहरामध्ये संपूर्ण शहरातल्या सर्व नागरिकांनी, सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व स्तरातल्या लोकांनी आज या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. उत्कृष्ट आणि अभूतपूर्व अशी ही शोभायात्रा आज तळोद्यामध्ये पार पडली. संपूर्ण 100% त्या ठिकाणी लोकांनी व्यापार देखील बंद ठेवला, सर्व दुकानं बंद ठेवली आणि एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कधी या शहरात कधी पाहायला मिळणार नाही आणि मिळालेलाही नाही. म्हणून मी सर्वच शहरवासियांचं, सर्वच नागरिकांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि उद्या देखील शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना, सर्व हिंदुत्ववादी नागरिकांना मी विनम्र विनंती करतो की उद्या प्राणप्रतिष्ठेनंतर संध्याकाळी आपापल्या घरी दीपप्रज्वलन करायचं आहे, त्या ठिकाणी गुढी उभारायची आहे आणि फटाके असेल फटाके फोडून दिवाळीसारखा सण साजरा करायचा. सर्व शहरवासियांना, सर्व जनतेला मी विनम्र आवाहन करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नंदुरबार.